विदर्भात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपताच काँग्रेस पक्षात खळबळ उडाली आहे. अधिकृत उमेदवारांचं काम न केल्यानं अखिल भारतीय युवक काँग्रेसनं 2 पदाधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे. त्याचबरोबर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची कन्या शिवानी वडेट्टीवार आणि युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस यांच्यासह 49 अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. शिवानी वडेट्टीवार महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या सरचिटणीस, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांच्या कन्या आणि काँग्रेसमधील तरुण तडफदार आक्रमक नेत्या. एरवी विरोधकांवर तुटून पडणाऱ्या शिवानी वडेट्टीवारांची तोफ ऐन लोकसभा निवडणुकीत मात्र थंड होती. परिणामी त्यांच्यावर आता पक्षीय कारवाईची टांगती तलवार लटकतीय. पक्षाचं सक्रिय काम न केल्यानं काँग्रेसनं शिवानी वडेट्टीवारांना कारणं दाखवा नोटीस धाडली आहे. युवक काँग्रेस, मला माहीत नाही काय नोटीस बजावली, तर पण कदाचित त्याचं उत्तर ती देईल. ती काय काम केली ती, आणि ती सुद्धा एक उमेदवार म्हणून मागणी केलेली होती, तर काम अपेक्षित केलं की नाही ते सगळं ती सांगेल. सर्वच काही मनासारखं होतं असा आपण विचार करू शकत नाही. काही गोष्टी मनाविरुद्ध सुद्धा घडवणारे लोक असतात. लोकसभा निवडणुकीतील पहिल्या 2 टप्प्यात विदर्भातील सर्व 10 जागांवर मतदान झालंय. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी शिवानी वडेट्टीवार स्वतः इच्छुक होत्या, पण तिथं प्रतिभा धानोरकर यांना काँग्रेसनं उमेदवारी दिली, त्यामुळे नाराज शिवानी वडेट्टीवारांनी पक्षाचं काम केलं नसल्याची तक्रार आहे. शिवानी वडेट्टीवारांसह विदर्भातील काँग्रेसच्या 49 अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत, तर नागपूर ग्रामीणसह गडचिरोली युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांना निलंबित करण्यात आलंय. पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारात सहभागी न होणं, युवक काँग्रेसच्या उपक्रमात सक्रिय सहभाग न घेणं, पक्षाच्या ठरवून दिलेल्या कार्यक्रमात सहभागी न होणं, समाधानकारक काम न करणं, बेजबाबदारपणे वागणं, पक्षादेशाचं पालन न केल्याचा ठपकाही ठेवण्यात आलाय. काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटलांवरही कारवाई होण्याची दाट शक्यता आहे. सांगली लोकसभा मतदारसंघ ठाकरेंच्या शिवसेनेला सुटलाय. इथून चंद्रहार पाटील रिंगणात आहेत, मात्र विशाल पाटील आघाडी धर्म न पाळता अपक्ष निवडणूक लढवत आहेत. त्या पार्श्वभूमीवर कारवाई करण्यासंदर्भात प्रदेश काँग्रेसनं विशाल पाटलांना दिलेला अल्टिमेटम संपलाय. उस सीट हमने महाविकास आघाड़ी के शिवसेना को दी है. विशाल पाटिल हमारे पीसीसी के वाइस प्रेसिडेंट है. उन्होंने जो नॉमिनेशन दिया वो ठीक नहीं है. उसके कार्रवाई क्या करना है उसके ऊपर हमारा प्रोसेस चल रहे हैं. हाला कमान से बात करके उसको फाइनलाइज करें. माजी मुख्यमंत्री पक्षाचे हित आले तरी जाहीर केलं विशाल पाटील तुम्ही चुबारायचा लोकसभेचा आमचा उमेदवार विशाल पाटील असणार, आम्ही त्याला निवडून आणणार अशी वर्गणा केली. निवडणूक लागली आणि ते गेले भाजपमध्ये. शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसची जी समिती होती त्या समितीत आपल्या जावई बापू चव्हाण साहेबांचा पृथ्वीराज चव्हाणांचं नाव होतं. बैठक सुरू झाली, राष्ट्रवादीने सांगितलं पृथ्वीराज चव्हाणांना मीटिंग मध्ये आणायचं. माझं जे जे नाव घ्यायचे ते एकतर पैसे पक्ष सोडून जायचे किंवा समितीतच बाहेर जायचे. दरम्यान सांगलीत ठाकरेंच्या शिवसेनेचं टेन्शन आणखी वाढलंय, कारण वंचित बहुजन आघाडीनं अधिकृतरित्या विशाल पाटलांना पाठिंबा जाहीर केलाय. त्यामुळे वंचितच्या या निर्णयानं चंद्रहार पाटलांना फटका बसण्याची शक्यता वर्तवली जाते. तिकिटासाठी मुंबई दिल्ली नागपूर फेरपाटे घालावं लागते हे अतिशय दुःखद घटना आहे. म्हणजे काँग्रेस पक्ष चालले काय, कुणाच ऐकून तुम्ही करताय? आणि ह्या सगळ्याचा कळीचा नारद कोण आहे तुम्हाला माहित आहे. ही सगळी जी खेळ केली ती जयंत पाटलांनी केलेली आहे. जिल्ह्यामध्ये 2 पक्ष प्रमुख आहे, तिसरा बीजेपी आहे, एक राष्ट्रवादी आहे, एक काँग्रेस आहे. राष्ट्रवादी आज स्वतःला तिकीट मागत आहे, काँग्रेसवाले मागत होते त्यांना धक्की दिला गेला. या सगळ्या खेळी संजय राऊतच्या थ्रू जयंत पाटलांनी केलेले आहे. काय भाजपनी सांगलीमध्ये 2 उमेदवार उभे केले, 2 आमच्या पहलवान समोर त्यांनी 2 उमेदवार उभे केले. एकाचा निभाव लागणार नाही, त्याच्यामुळे हे सगळे बाहेरून सुद्धा लोक आणले जात असतात. पण योगी तर इथे सांगलीमध्ये काय काम, मला माहीत नाही ते योगीचं. योगीजी आदित्यनाथ जे आहेत ते उत्तर प्रदेश बिहार वगैरे ठीक आहे, महाराष्ट्रात त्यांचा काय संबंध आहे? पण ठीक आहे, थोडा भीती आहे म्हणून ते 2 उमेदवार भाजपने उभे केले आहेत ना.
शिवानी वडेट्टीवारांसह काँग्रेसच्या 49 पदाधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावणं असो किंवा दोघा पदाधिकाऱ्यांचं निलंबन करणं, या कारवाईनं युवक काँग्रेस हादरली आहे. तर सांगलीत बंडखोरी करणाऱ्या विशाल पाटलांवरही कारवाई होणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. एक प्रकारे भाजपशी वैचारिक लढाई लढताना बेशिस्त कुठल्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही हा मेसेज या निमित्तानं काँग्रेसनं देण्याचा प्रयत्न केलाय. अर्थातच याचे चांगले की वाईट परिणाम होतात हे येणारा काळच सांगणार आहे. स्वप्नील पाटील सह अजय माने, पुढारी न्यूज.